नमस्कार फ्रेंड माझं नाव करण आणि मी स्वागत करतो आहे तुमच्या सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनल फूडटेकमध्ये तर मित्रांनो चालू करूया आजचा आपला टॉपिक जो आहे फूड प्रिझर्वेशन अँड इट्स मेथड म्हणजे फूड प्रिझर्वेशन म्हणजे काय आणि फूडचं प्रिझर्वेशन आप आपण कुठल्या कुठल्या मेथड्सनी करू शकतो ते आपण आज आपल्या लेक्चरमध्ये बघणार आहोत तर चला मित्रांनो चालू करूया आपल्या चा फूडच्या डेफिनेशनपासून तर फूडची डेफिनेशन काय बघा फूड इज एनी सबस्टन्स कन्झ्युम टू प्रोव्हाइड एनर्जी अँड न्यूट्रिशनल सपोर्ट फॉर एन ऑर्गॅनिझम म्हणजे फूड काय आहे फूड एक असा सबस्टन्स आहे जे खाल्ल्यानंतर तुम्हाला एनर्जी आणि न्यूट्रिशनल सपोर्ट भेटतो बऱ्याचदा मिसकम्युनिकेशन होतं की आपण ज्या गोष्टी खातो ते फूड आहे असं नाही मित्रांनो बरेचसे लोक टोबॅको खातात पण टोबॅकोपासून आपल्याला एनर्जी पण भेटत नाही आणि काही न्यूट्रिशन पण भेटत नाही तर टोबॅकोला आपण आप फूड म्हणू शकत नाही म्हणजे असं कंपल्सरी नाही की आपण जी गोष्ट खातो ते फूड आहे पण हा आपण जी गोष्ट खातो आहे आणि त्याच्यापासून आपल्याला एनर्जी आणि न्यूट्रिशनल सपोर्ट भेटतोय तर त्या गोष्टीला आपण काय म्हणतो फूड बनतो दुसरा पॉईंट आहे की फूड प्रिझर्वेशनची डेफिनेशन फूड प्रिझर्वेशनची डेफिनेशन आपण आपल्या ले मागच्या लेक्चरमध्ये पण बघितली आहे तर डेफिनेशन परत एकदा बघूया काय आहे फूड प्रिझर्वेशन इज अ प्रोसेस ऑफ ट्रीटिंग अँड हँडलिंग फूड टू स्टॉप ग्रेटली स्लो डाउन स्पॉयलेज कॉज ऑर असेलटेड बाय मायक्रो ऑर्गनिझम म्हणजे फूड प्रिझर्वेशन काय आहे तर फूड प्रिझर्वेशन एक अशी प्रोसेस आहे ज्याच्यामध्ये आपण फूडला कसं हँडल केलं पाहिजेत किंवा कसं आपण त्याला ट्रीटमेंट दिली पाहिजेत कशासाठी तर त्याच्या जे मायक्रोबियल स्पॉलेज होतं आहे फूडचं त्याला एक तर थांबवण्यासाठी किंवा त्याला स्लो डाऊन करण्यासाठी अशा ज्या गोष्टी आपण ट्रीट करतो किंवा हँडलिंग करतो त्या प्रोसेसला आपण काय म्हणतो फूड प्रिझर्वेशन तर आता आपण बघणार आहोत मेथड्स ऑफ फूड प्रिझर्वेशन म्हणजे फूडचं प्रिझर्वेशन करण्यासाठी आपण कुठल्या कुठल्या मेथड्स यूज करू शकतो सगळ्यात पहिली आहे प्रिझर्वेशन बाय हीट म्हणजे हिटचा यूज करून आपण फूडचं प्रिझर्वेशन करतो दुसरं आहे प्रिझर्वेशन बाय लो टेम्परेचर म्हणजे याच्यामध्ये आपण फूडला लो टेम्परेचरला ठेवतो आणि फूडचं प्रिझर्वेशन करतो तिसरं आहे प्रिझर्वेशन बाय यूजिंग केमिकल याच्यामध्ये आपण वेगवेगळे केमिकल्स यूज करतो आणि जे आपलं फूड आहे त्याची शेल्फलाईफ वाढवतो नेक्स्ट टाईप प्रिझर्वेशन बाय युझिंग पॅकेजिंग याच्यामध्ये आपण वेगवेगळ्या टाईपचं पॅकेजिंग मटेरियल यूज करतो आणि फूडला पॅक करतो ज्याच्यामुळे फूडची जी शेल्फ लाईफ आहे ती वाढते नेक्स्ट टाईप प्रिझर्वेशन बाय चेंजिंग ॲटमॉस्फियर म्हणजे आपण फूडला ज्या कंटेनरमध्ये पॅक करतो त्याच्या सराउंडिंग जो गॅसेसचं कंपोजिशन असतं त्याला आपण चेंज करतो आणि त्याच्यामुळं आपल्या फूडचं शेल्फ लाईफ आहे ते वाढतं नेक्स्ट टाइप प्रिझर्वेशन बाय ड्राइंग याच्यामध्ये आपण आपल्या फूडला ड्राय करतो आणि त्यातलं मॉइच्चर कमी करून त्याची शेल्फ लाईफ वाढवतो नेक्स्ट आहे प्रिझर्वेशन बाय इरॅडिएशन याच्यामध्ये आपण जे आपल्या इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ज आहे त्या फूडला एक्सपो फूडला त्याच्या त्या इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्जला एक्सपोज करतो आणि फूडचं प्रिझर्वेशन करतो ज्याच्यामुळे त्याची शेल्फ लाईफ वाढते नंतर आहे प्रिझर्वेशन बाय फर्मेंटेशन याच्यामध्ये आपण फूडचं फर्मेंटेशन करतो आणि ज्याच्यामुळे आपली जी फूड आहे त्याचं प्रिझर्वेशन होतं आणि त्याची शेल्फ लाईफ वाढते नंतर आहे प्रिझर्वेशन बाय पिकलिंग याच्यामध्ये आपण फूडचं पिक्कल बनवतो आणि त्याचं शेल्फ लाईफ वाढवतो हो आणि नेक्स्ट आहे प्रिझर्वेशन बाय हडल टेक्नॉलॉजी ही खूप मॉडर्न टेक्नॉलॉजी याच्यामध्ये आपण दोन किंवा त्याच्यापेक्षा जास्त वरच्या प्रिझर्वेशन टेक्निक यूज करून फूडचं प्रिझर्वेशन करतो तर पुढं आपण या सगळं डिस्कस करणार आहेत की प्रिझर्वेशन बाय हिट ह्या एक एक प्रोसेस काय आहेत याच्यामध्ये आपण कसं प्रिझर्वेशन करतो आणि त्याच्यामध्ये काय काय युनिट प्रोसेस आहेत आणि कुठल्या कुठल्या एक स्पेसिफिक प्रोसेसेस आहेत ते आपण सगळ्या बघणार आहोत तर सर्वात पहिले बघूया प्रिझर्वेशन बाय हिट तर याच्यातला पहिला पॉईंट काय आहे बेसिक पर्पज फॉर थर्मल प्रोसेसिंग ऑफ फूड इज टू रिड्यूस ऑर डिस्ट्रॉय मायक्रोबियल ॲक्टिव्हिटी अँड रिड्यूस ऑर डिस्ट्रॉय अन्झाईम ॲक्टिव्हिटी म्हणजे बेसिकली आपण जे थर्मल प्रोसेसिंग किंवा हिट प्रोसेसिंग करतो फूडचं त्याच्यामध्ये बेसिकली दोन गोष्टी काय होतात पहिली गोष्ट तर आपले जे मायक्रोब्स आहे फूडमध्ये त्यांची मायक्रोबेल ॲक्टिव्हिटी म्हणजे ते काय होतात डिस्ट्रक्ट होऊन जातात आणि दुसरं जे फूडमध्ये केमिकल रिॲक्शन घडून आणणारं एन्झाईम आहे ते इनॅक्टिवेट होतं किंवा ते पण डिस्ट्रॉय होऊन जातं तर त्याच्यामुळे काय होतं जे आपल्या फूडचं डिटोरेशन किंवा स्पॉलेज होणार आहे ते होत नाही म्हणजे बेसिकली आपण हिट ट्रीटमेंटमध्ये काय करतो जे मायक्रोब्स आहे त्यांना डिस्ट्रक करतो आणि ज्या एन्झाईम्स आहे ज्यांच्यामुळे केमिकल रिॲक्शन होतं आणि फूडचं स्पॉयज होतं त्यांना एक तर इनॅक्टिवेट करतो किंवा डिस्ट्रॉय करतो दुसरा पॉईंट आहे टू प्रोड्यूस फिजिकल और केमिकल चेंजेस टू मेक फूड मीट अ सर्टन क्वालिटी स्टँडर्ड एक्झाम्पल जेलेटिनायझेशन ऑफ स्टार्च ऑर डिनॅच्युरेशन ऑफ प्रोटीन टू प्रोड्यूस इडिबल फूड म्हणजे जे थर्मल प्रोसेसिंग होतं त्याच्यामध्ये फूडमध्ये काही असे चेंजेस पण होतात की ज्याच्यामुळे फूडचं एक स्पेसिफिक प्रॉपर्टी किंवा इटिंग स्टँडर्ड क्वालिटी स्टँडर्ड तयार होतं फॉर एक्झाम्पल तुम्ही बघितलं असाल की प्रोटीन आहे प्रोटीनचं डिनॅच्युरेशन होतं तर प्रोटीनचं डिनॅच्युरेशन झाल्यामुळे काय होतं त्याची जी डायजेस्टिबिलिटी आहे त्याची जी बायोआबिलिट बायो, बायो अवेलेबिलिटी एफ आपल्या शरीरासाठी ती काय होते वाढते म्हणजे ते इझी डायजेस्ट होऊ शकतं आपल्या बॉडीला आणि दुसरं जे स्टार्च आहे त्याचं जेलेटिनायझेशन होतं त्याच्यामुळे जे स्टार्चरहित प्रोडक्ट असतात त्याच्यामध्ये आपल्याला माहिती आहे जेलेटिनायझेशन खूप इम्पॉर्टंट स्टेप असते तर याच्यामुळे काय होतं की एक त्यांचा जो, जो क्वालिटी स्टँडर्ड आहे तो काय होतो तो पण अचीव होऊन जातो आणि खाली आपण बघितलं एक्झाम्पल काय आहेत की प्रिझर्वेशन ऑफ हिटमध्ये आपण कुठले कुठले युनिट प्रोसेस करू शकतो म्हणजे कुठल्या कुठल्या प्रोसेस यूज करून आपण प्रिझर्वेशन ऑफ फूड बाय युझिंग हीट करू शकतो तर सगळ्यात पहिलं आहे पाश्चरायझेशन खूप बेसिक तुम्हाला सगळीकडे यूज होताना दिसन मित्रांनो पुढं चालून जे फूड टेक्नॉलॉजीस हो आहे फर्स्ट इयरला त्यांना कळेन की प्रत्येक प्रोसेसमध्ये आपण बहुतांश प्रकारे पाश्चरायझेशनच करतो दुसरं आहे स्टरलायझेशन खूप ही पण खूप इम्पॉर्टंट थर्मल प्रोसेसिंग स्टेप आहे ब्लांचिंग जे फ्रुट्स अँड व्हेजिटेबलमध्ये आहेत फ्रुट्स अँड व्हेजिटेबलमध्ये त्यांना माहीतच असेल की ब्लांचिंग म्हणजे काय आहे आणि नेक्स्ट आहे कॅनिंग तर ह्या चार ज्या युनिट प्रोसेस आहेत त्या यूज करून आपण प्रिझर्वेशन करू शकतो फूडचं बाय यूजिंग हीट याच्या या चारी प्रोसेसमध्ये आपण हीट यूज करतो फूडचं प्रिझर्वेशन करण्यासाठी तर नेक्स्ट प्रिझर्वेशन टेक्निक बघूया जी आहे प्रिझर्वेशन बाय यूजिंग लो टेम्परेचर म्हणजे लो टेम्परेचर यूज करून आपण फूडचं प्रिझर्वेशन कसं करू शकतो तर बघूयात काय काय आहे याच्यामध्ये तर पहिला पॉईंट आहे टेम्परेचर इज इम्पॉर्टंट फॅक्टर दॅट अफेक्ट द ग्रोथ ऑफ मायक्रोब्स बराबर आहे टेम्परेचर खूप इम्पॉर्टंट फॅक्टर आहे मित्रांनो की आपला जो मायक्रोब्ज आहे तो किती स्पीडनं आणि तो कसा ग्रो होणार हे टेम्परेचरवर पण अवलंबून असतं की आपण त्या फूडला काय टेम्परेचरला ठेवतो दुसरा पॉईंट आहे फूड आर स्टोअर ॲट लो टेम्परेचर टू प्रिव्हेंट द ग्रोथ ऑफ मायक्रोब्स ॲक्टिव्हिटी ऑफ एन्झाईम अँड प्युअरली केमिकल रिॲक्शन बराबर जर आपण फूडला लो टेम्परेचरला जर ठेवलं तर जी मायक्रोवेल ग्रोथ होणार आहे आपल्या फूडमध्ये ती काय होणार हुना आहे होणार नाही दुसरं आहे जी एन्झाईम ॲक्टिव्हिटी होणार आहे फूडमध्ये म्हणजे ज्याच्यामुळे केमिकल रिॲक्शन होऊन फूडचं स्पॉलेज होणार आहे ते पण होणार नाही आणि केमिकल रिॲक्शन ज्या एन्झाईम बिना होणार आहे त्या पण होणार नाही तर ह्या गोष्टी जर आपण सगळ्या थांबवल्या तर ऑब्व्हियसली मित्रांनो आपल्या फूडचं काय होणार आहे प्रिझर्वेशन होणार आहे आणि त्याची जी, जी शेल्फ लाईफ आहे ती वाढणार आहे आणि प्रिझर्वेशन बाय युझिंग लो टेम्परेचरमध्ये आपण कुठल्या कुठल्या टेक्निक्स यूज करतो एक्झाम्पल आहेत पहिले आहे चिलिंग आणि दुसरी आहे फ्रीजिंग तर नेक्स्ट आपली प्रिझर्वेशन मेथड आहे प्रिझर्वेशन बाय युझिंग केमिकल म्हणजे केमिकल्सचा यूज करून आपल्या आप आपण आपल्या फूडचं प्रिझर्वेशन कसं करू शकतो तर चला या बघूया काय केमिकल प्रिझर्वेशन ऑफ फूड तर पहिला आहे पॉईंट मायक्रोबियल्स पॉलेज ऑफ फूड प्रोडक्ट इज ऑल्सो कंट्रोल बाय युझिंग केमिकल प्रिझर्वेटिव्स म्हणजे जे आपल्या फूडचं मायक्रोबियल स्पॉलेज होणार आहे त्याला आपण कंट्रोल करू शकतो कशाने बाय युझिंग केमिकल प्रिझर्वेटिव्हज म्हणजे केमिकल प्रिझर्वेटिव्हचा यूज करून आपण आपल्या ज्या फूडचं मायक्रोबियल स्पॉलेज होणार आहे जे मायक्रोबियल डिटोरेशन होणार आहे ते आपण कंट्रोल करू शकतो किंवा थांबू शकतो दुसरा पॉईंट आहे केमिकल प्रिझर्वेटिव्हची डेफिनेशन काय म्हणजे आपण जे केमिकल प्रिझर्वेटिव्ह यूज करणार आहे त्याची डेफिनेशन काय तर प्रिझर्वेटिव्ह इज डिफाईन ॲज ओनली सफ्टन्स विच इज कॅपेबल ऑफ इनिबिटिंग रिटार्डिंग ऑर अरेस्टिंग द ग्रोथ ऑफ मायक्रो ऑर्गनिझम म्हणजे प्रिझर्वेटिव्ह एक असा सबस्टन्स आहे जो आपण केमिकल प्रिझर्वेटिव्ह कर यूज करणार आहे ना तर तो एक असा सबस्टन्स आहे जो कॅपेबल आहे कशासाठी तर आपल्या फूडमध्ये जे मायक्रोब्स आहे त्यांची ग्रोथ थांबवण्यासाठी आणि जर ती ग्रोथ होत असेल तर तिला एकदम स्लो डाऊन करण्यासाठी म्हणजे तिला अरेस्ट करण्यासाठी कॅपेबल आहे अशा सबस्टन्सला आपण काय म्हणतो प्रिझर्वेटिव्ह आणि प्रिझर्वेटिव्हचे खाली एक्झाम्पल दिले आहेत की आपण कुठले कुठले प्रिझर्वेटिव्ह यूज करू शकतो आपल्या फूड प्रिझर्वेशनमध्ये पहिला आहे सॉल्ट आपल्याला माहिती आहे नॅचरल एशियन टाईमपासून आपण यूज करू करत आलो आहे सॉल्टला ॲज अ प्रिझर्वेटिव्ह दुसरा आहे नायट्राट्स तिसरा आहे सल्फेट्स चौथा आहे सोडियम मेनझॉईट पोटॅशियम बेन्झोईट आणि टी सी असे नऊदा प्रिझर्वेटिव्ह आहे मित्रांनो ज्यांना आपण यूज करू शकतो फूडच्या प्रिझर्वेशनसाठी नेक्स्ट मेथड ऑफ प्रिझर्वेशन आहे मित्रांनो आपली प्रिझर्वेशन बाय टाईप ऑफ पॅकेजिंग म्हणजे आपण आपल्या फूडचं कसं पॅकेजिंग करतो याच्यामुळे आपण कसं प्रिझर्वेशन करू शकतो ते आपण या टॉपिकमध्ये किंवा या प्रिझर्वेशन टेक्निकमध्ये बघणार आहोत तर पहिला पॉईंट काय ते बघूया पॅकेजिंग इज अ कन्झर्वेशन मेथड दॅट प्रोटेक्ट्स फूड फ्रॉम लाईट मॉइश्चर अँड अदर एन्व्हायरमेंटल कंटॅमिनेंट्स बरोबर पॅकेजिंग काय करतं आपल्या फूडला लाईटपासून मॉइश्चरपासून किंवा जे एन्व्हायरमेंटचं कंटॅमिनेशन आहे त्याच्यापासून काय करतं प्रोटेक्ट करतं दुसरा पॉईंट काय मॉडर्न पॅकेजिंग टेक्निक्स हेल्प एक्सटेंड सेल्फ लाइफ मॉनिटर फ्रेशनेस डिस्प्ले इन्फॉर्मेशन ऑर क्वालिटी इम्प्रूव सेफ्टी म्हणजे ज्या मॉडर्न पॅकेजिंग टेक्निक्स आहे ते आपल्याला हेल्प करतात कशासाठी तर जे आपलं फूड आहे त्याची शेल्फ लाइफ एक्सटेंड करण्यासाठी त्याची जी, जी फ्रेशनेस आहे फ्रेश आहे का नाही ते मॉनिटर करण्यासाठी किंवा त्याची जी क्वालिटी आणि इन्फॉर्मेशन क्रायटेरिया आहे त्याचं जे फूडबद्दल जे इन्फॉर्मेशन आहे किंवा क्वालिटी इन्फॉर्मेशन आहे ते डिस्प्ले करण्यासाठी आणि त्याची जी सेफ्टी आहे ती इम्प्रूव्ह करण्यासाठी आपल्याला काय करतं जे मॉडर्न पॅकेजिंग टेक्निक्स आहे त्या हेल्प करतात तर टाईप्स ऑफ पॅकेजिंगमुळं आपण आपल्या फूडचं प्रिझर्वेशन कसं करू शकतो त्याचे खाली एक्झाम्पल दिले आहेत ॲक्टिव्ह पॅकेजिंग आणि दुसरं आहे इंटेलिजंट पॅकेजिंग तर मित्रांनो ॲक्टिव्ह पॅकेजिंगमध्ये आपण काय करतो हो की आपलं जे पॅकेजिंग मटेरियल आहे त्याच्यामध्ये एक टाईप ऑफ केमिकल ठेवतो जे स्लोली स्लोली त्या फूडमध्ये जात राहतं आणि त्याच्यामुळे काय होतं फूडचं प्रिझर्वेशन होतं दुसरं आहे इंटेलिजंट पॅकेजिंग ह्याच्यामध्ये आपण काय करतो मित्रांनो एक टाईप ऑफ खूप मॉडर्न टेक्निक आहे ज्याच्यामध्ये आपण फूडच्या जे पॅकेजिंग मटेरियल आहे त्याच्यामध्ये बायोसेन्सर्स किंवा ट्रान्समिशन लावतो ज्याच्यामुळे जे फूडचं फ्रेशनेस आहे जे टेक्स्चर आहे किंवा त्याचं जे, जे फूड सेफ्टी क्रायटेरिया पॉलिस झालं आहे का नाही ते आपल्याला कळतं फॉर एक्झाम्पल आपण एखादं फूड पॅक करतो आणि त्याच्यामध्ये आपण बायोसेन्सर लावलं आहे जे ऑइलचं रॅन्सिडिटी झाल्यावर डिटेक्ट करतं म्हणजे आपल्याला आपल्या फूडचं स्पॉइल झाल्यावर डिटेक्ट करतं तर ते बायोसेन्सर काय करणार की ऑइलची रॅन्सिडिटी झाली का नाही जर अॅन्सि रॅन्सिडिटी झाली तर ते बायोसे सेन्सर काय करणार सिग्नल रिसीव करणार आणि सेंड करणार की हे जे फूड आहे ते काय झालं आहे स्पॉइल झालं आहे तर अशा टाईपचं पॅकेजिंग आपल्या इंटेलिजन्ट पॅकेजिंगमध्ये होतं मित्रांनो बघूया नेक्स्ट प्रिझर्वेशन मेथड जी आहे प्रिझर्वेशन बाय चेंजिंग ॲटमॉस्फियर म्हणजे आपल्या फूडच्या अवतीभोवती जे ॲटमॉस्फिअर आहे जे गॅसियस कंपोजिशन आहे त्याला चेंज करून आपण फूडचं प्रिझर्वेशन कसं करतो ते आपण आपल्या या मेथडमध्ये बघणार आहोत मित्रांनो तर पहिला पॉईंट काय आहे इम्पॉर्टंट केमिकल फ्री मेथड ऑफ प्रिझर्विंग फ्रेश फूड ही जी आपली मेथड आहे म्हणजे प्रिझर्वेशन ऑफ फूड बाय चेंजिंग ॲटमॉस्फिअर ही काय केमिकल फ्री आहे आणि याच्यामध्ये आपण बेसिकली काय करतो जे फ्रेश फूड्स आहे त्यांना प्रिझर्व्ह करतो म्हणजे या चेंजिंग ऑफ ॲटमॉस्फिअर या मेथडमध्ये आपण कुठलंही केमिकल यूज नाही करत मित्रांनो दुसरा पॉईंट आहे द गॅसियस कंपोजिशन ऑफ स्टोरेज एनवायरमेंट अराउंड द फूड इज अल्टर बाय इंजेक्टिंग ओ टू टू क्रिएट हाय सी ओ टू ॲटमॉस्फियर और एन टू टू क्रिएट लो ओ टू ॲटमॉस्फियर म्हणजे बेसिकली आपण काय करतो आहे मित्रांनो या प्रोसेसमध्ये आपण एक तर जे ॲटमॉस्फिअर आहे आपल्या फूडच्या अवतीभोवती त्याच्यामध्ये एक तो खूप प्रमाणात ओ टू ॲड करतो आहे ज्याच्यामुळे ओ टू रिच एनवायरमेंट होईल किंवा नायट्रोजन एन टू ॲड करतोय कशासाठी तर ऑक्सिजन लो ॲटमॉस्फिअर होण्यासाठी म्हणजे बेसिकली दोन्ही प्रोसेसमध्ये आपण काय करतो आहे आपल्या ज्या फूडच्या आवतीभोवती ॲक्स ऑक्सिजनची जी अमाऊंट आहे ऑक्सिजनची लेवल आहे ते खूप लो करतो आणि याच्यामुळे काय होतं जे आपल्याला माहिती आहे जो पण लिव्हिंग ऑर्गॅनिझम त्याच्यासाठी ऑक्सिजन खूप इम्पॉर्टंट आहे सर्वाईव्ह करण्यासाठी जर त्या लिव्हिंग ऑर्गॅनिझमला ऑक्सिजनच भेटला नाही तर तो ग्रोथ होणार नाही आणि त्याच्यामुळे जे आपलं फूडचं मायक्रोविल्स फॉलिज होणार आहे ते होणार नाही तर अशी टेक्निक म्हणजे असा या प्रोसेसचा प्रिन्सिपल आहे मित्रांनो की ऑक्सिजन इन ज्याला आपण अनॅरोबिक कंडिशन म्हणतो ती तयार होते आपल्या पॅकेजिंग मटेरियलमध्ये किंवा त्या फूडच्या अवतीभवती आणि त्या फूडचं स्पॉलेज होत नाही तर अशा कुठल्या कुठल्या टेक्निक्स आहेत ज्याच्यामध्ये आपण ॲटमॉस्फिअरचं चेंज करून फूडचं शेल्फ लाइफ वाढवतो ते आपण एक्झाम्पलमध्ये दिलेलं आहे पहिलं आहे कंट्रोल ॲटमॉस्फिअर पॅकेजिंग किंवा त्याला स्टोरेज म्हणू शकता आणि दुसरा आहे मॉडिफाय ॲटमॉस्फिअर पॅकेजिंग ह्या दोन टेक्निक्स आहे किंवा दोन मेथड आहे ज्याच्या ज्याच्यामध्ये आपण जे फूडच्या अवतीभोवती ॲटमॉस्फिअर चेंज करतो गॅसेस कंपोजिशन चेंज करून आपल्या फूडचं शेल्फ लाईफ वाढवतो मित्रांनो नेक्स्ट प्रिझर्वेशन मेथड आहे मित्रांनो आपली प्रिझर्वेशन बाय ड्राइंग म्हणजे फूडची ड्राईंग करून आपण कसं त्याचं प्रिझर्वेशन करू शकतो ते आपण या आप मेथडमध्ये बघणार आहे मित्रांनो तर सगळ्यात पहिला पॉइंट आहे ड्राइंगची डेफिनेशन आहे बघा ड्राइंग म्हणजे काय तर बघा ड्राइंग इज अ प्रोसेस कन्सिस्टिंग ऑफ रिमोवल ऑफ वॉटर फ्रॉम मटेरियल बाय ई ऑपरेशन म्हणजे सिम्पल आहे खूप की ज्या प्रोसेसमध्ये आपण वॉटर काढतो आपल्या मटेरियलमधून बाय युझिंग यू ऑपरेशन अशा प्रोसेसला आपण काय म्हणतो मित्रांनो ड्राइंग म्हणतो दुसरा पॉईंट काय ड्राईंग इन विट्स द ग्रोथ ऑफ बॅक्टेरिया ईस्ट अँड मोल्ड थ्रू द रिमोल ऑफ वॉटर बराबर आहे तुम्हाला माहिती आहे मित्रांनो कुठला पण ऑर्गॅनिझमला अगर सर्वाईव्ह करायचं असेल तर सगळ्यात इम्पॉर्टंट आहे की त्याला वॉटर अवेलेबल पाहिजे म्हणजे वॉटर खूप इम्पॉर्टंट सोर्स आहे कुठल्या पण लिव्हिंग ऑर्गनिझमला जिवंत राहण्याचा जर तुमच्या फूडमध्ये वॉटरच अवेलेबल नसेल तर कुठलं पण बॅक्टेरिया इस्ट किंवा मोल्डची ग्रोथ होणार नाही आणि त्याच्यामुळे आपलं फूड स्पॉइलेज होणार नाही आणि आपली जी फूडची शेल्फ लाईफ आहे ती काय वाढन आणि लास्ट पॉईंट काय डिहायड्रेशन हॅज बीन यूज वाईडली फॉर पर्पज सिन्स एन्शियंट टाईम म्हणजे खूप जुन्या काळापासून ड्राईंग ही मेथड आपण यूज करतोय मित्रांनो फूडचं प्रिझर्वेशन करण्यासाठी आणि याचं जर तुम्हाला एक्झाम्पल द्यायचं असेल मित्रांनो एक्झाम्पलची तर काय गरज नाही आहे पण जर बाय चान्स तुम्हाला एक्झाम पेपरमध्ये लिहायचं असेल तर दोन टाईपचं असतं एक असतं नॅचरल ज्याच्यामध्ये आपण सन ड्रॉइंग करतो आणि दुसरं आहे दा मॉडर्न ज्याच्यामध्ये आपण वेगवेगळ्या ड्राइंग इक्विपमेंट यूज करून पुढचं ड्राईंग करतो मित्रांनो नेक्स्ट प्रिझर्वेशन मेथड आहे मित्रांनो आपली प्रिझर्वेशन बाय इरेडिएशन म्हणजे इरेडिएशनचं यूज करून आपण कसं पुढचं प्रिझर्वेशन करू शकतो ते बघूया तर पहिला पॉईंट आहे इरेडिएशन इज अ प्रोसेस बाय विच अँड ऑब्जेक्ट इज एक्सपोज टू इरेडिएशन रेडिएशन म्हणजे इरेडिएशन एक अशी प्रोसेस आहे ज्याच्यामध्ये आपण आपल्या ऑब्जेक्टला जे इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन आहे त्याला काय करतो एक्सपोज करतो दुसरा पॉईंट काय मित्रांनो दिस प्रोसेस किल इन्सेक्ट मोल्ड बॅक्टेरिया अँड अदर पोटेन्शियल हार्मफुल मायक्रोऑर्गनिझम जी इरेडिएशनची प्रोसेस आहे ज्याच्यामध्ये आपण आपल्या फूडला एक रेडिएशनला एक्सपोज करतो त्याच्यामध्ये काय होतं मित्रांनो जे इन्सेक्ट आहे जे मोल्ड आहे जे बॅक्टेरिया आपल्या फूडमध्ये जे हार्मफुल मायक्रोऑर्गनिझम आपल्या फूडमध्ये ते काय होतात किल होतात आणि ऑब्वियसली जर, जर ते हार्मफुल बॅक्टेरिया मायक्रोब जर किल होत असेल तर ऑब्विस्ली मित्रांनो जे फूडचं स्पॉइलेज होणार आहे ते होणार नाही आणि त्याच्यामुळे काय होणार आपले जे फूडची शेल्फ लाइफ आहे ती काय होणार वाढणार मित्रांनो आणि लास्ट पॉईंट काय आहे न्यूट्रिएंट लॉसेस कॉज बाय इरेडिएशन आर लेस दॅन ऑर अबाउट द सेम ॲज लॉसेस कॉज बाय कुकिंग अँड फ्रीजिंग म्हणजे इरेडिएशनमुळे जे आपल्या फूडचं न्यूट्रिशनल लॉस होणार आहे म्हणजे जी इरॅडिएशन प्रोसेस करताना जो न्यूट्रियंट लॉस होणार आहे आपल्या फूडमधून तो एक तो कमी तर खूप कमी असतो म्हणजे कुकिंगपेक्षा तर खूप कमी असतो किंवा जे फ्रीजिंगमध्ये न्यूट्रिशन लॉस होतात त्याच्या सेम असतो म्हणजे त्याच्या बरोबर असतो जेवढा फ्रीजिंगमध्ये लॉस होतो तेवढाच इरॅडिएशनमध्ये लॉस होतो मित्रांनो नेक्स्ट प्रिझर्वेशन मेथड आहे मित्रांनो आपली प्रिझर्वेशन बाय फर्मेंटेशन म्हणजे फर्मेंटेशन करून आपण आपल्या फुडचं कसं प्रिझर्वेशन करू शकतो ते आपण या प्रोसेसमध्ये किंवा या मेथडमध्ये बघणार आहे मित्रांनो तर सगळ्यात पहिले बघूया फर्मंटेशनचे डेफिनेशन काय आहे तर बघा फर्मेंटेशन इज केमिकल प्रोसेस बाय विच कॉम्प्लेक्स मॉलिक्युल्स आर ब्रेक डाउन अनॅरोबिकली इन सिम्पलर फॉर्ममध्ये म्हणजे याचा अर्थ होतो की जे कॉम्प्लेक्स बाय मॉलिक्युल्स मित्रांनो त्यांना आपण एकदम सिम्पल फॉर्ममध्ये अनॅरोबिक कंडिशनमध्ये ब्रेक करतो अनॅरोबिकचा अर्थ होतो मित्रांनो की जिथं ऑक्सिजन अवेलेबल नाही आहे अशा कंडिशनला आपण अनॅरोबिकली कंडिशन म्हणतो म्हणजे जे कॉम्प्लेक्स मॉलिक्युल्स आहे त्यांना सिम्पल फॉर्ममध्ये ब्रेक करतो अनॅरोबिकली असा प्रोसेसला आपण काय म्हणतो मित्रांनो फर्मेंटेशन म्हणतो दुसरा पॉईंट काय फूड फर्मेंटेशन इज अ कन्झर्वेशन ऑफ कन्वर्जन ऑफ शुगर्स अँड अदर कार्बोहायड्रेट्स इन्टू अल्कोहोल्स ऑर प्रिझर्वेटिव्ह ऑर्गॅनिक ॲसिड्स अँड कार्बन डायऑक्साईड म्हणजे फूड फर्मेंटेशनमध्ये काय होतं मित्रांनो की आपल्या फूडमध्ये जे शुगर आहे किंवा जे कार्बोहायड्रेट्स आहे ते अल्कोहोलमध्ये किंवा प्रिझर्वेटिव्ह ऑर्गॅनिक ॲसिड्समध्ये कन्व्हर्ट होता आणि त्याच्यामुळे फूडचं प्रिझर्वेशन होतं मित्रांनो नेक्स्ट पॉईंट काय फर्मेंटिंग प्रोसेस लोअर द पी एच ऑफ फूड प्रिव्हेंटिंग हार्मफुल मायक्रोऑर्गनिझम टू लिव्ह विथ टू ॲसिडिक अँड एन्व्हायरमेंट म्हणजे फूडचं जेव्हा फर्मेंटेशन होतं मित्रांनो तेव्हा जे सिंपल केमिकल्स तयार होतात सिम्पल केमिकल्स तुम्हाला माहिती आहे ना कॉम्प्लेक्स केमिकल्स सिम्पल फॉर्ममध्ये तयार होतात तर जे सिम्पल केमिकल्स तयार होतात ते फूडचं पी एच खूप लो करतात आणि पी एच लो झाल्यामुळे जे मायक्रोप्सचा ग्रोथ होणार आहे तुम्हाला माहिती आहे पी एच पण खूप इम्पॉर्टंट फॅक्टर आहे मित्रांनो मायक्रोप्सचा ग्रोथ होण्यासाठी म्हणजे एका ठराविक पी एच नंतरच खूप सारे मायक्रोब्स ग्रो होतात तर पी एच जर लो झाला तर जे मायक्रोप्सचा ग्रोथ आहे ते होणार नाही आणि त्याच्यामुळे जे फूड स्पॉलेज होणार आहे ते होणार नाही तर अशा प्रकारे फूड फर्मांटिंग केल्यामुळं आपलं फूडचं प्रिझर्वेशन होतं आणि नेक्स्ट पॉईंट काय द प्रोडक्शन ऑफ ऑर्गॅनिक ॲसिड इज एक्सप्लॉटेड टू प्रिझर्व म्हणजे जे ऑर्गॅनिक ॲसिड तयार करत आहेत म्हणजे ऑर्गॅनिक ॲसिड जे फॉर्म होत आहेत फर्मेंटेशनमुळे ते ॲज अ प्रिझर्व कॉम काम करतात म्हणजे केमिकल जे प्रिझर्वेटिव्ह आहे त्या टाईपचं काम करतात पण याच्यामध्ये काय होतं आपलं जे फूडचं पी एच आहे ते लो होतं आणि त्याच्यामुळे जी मायक्रोबियल ग्रोथ होणार आहे ती होत नाही आणि आपले जी फूड आहे त्याची शेल्फ लाईफ वाढते मित्रांनो नेक्स्ट प्रिझर्वेशन टेक्निक आहे मित्रांनो आपली किंवा मेथड आहे प्रिझर्वेशन बाय पिकलिंग म्हणजे पिकलिंग करून आपण फूडचं कसं प्रिझर्वेशन करू शकतो ते आपण याच्यामध्ये बघणार आहोत तर सगळ्यात पहिले पिकलिंग म्हणजे काय ते बघूया पिकलिंग इज अ प्रोसेस ऑफ प्रिझर्विंग ऑर एक्सटेंडिंग द शेल्फ लाईफ ऑफ फूड इन ब्राईन ऑर इमर्शन इन विनेगर म्हणजे पिकलिंग अशी प्रोसेस आहे मित्रांनो ज्याच्यामध्ये आपण आपल्या फूडची शेल्फ लाईफ का कर, करतो वाढवतो कशामुळे एक तर ब्राईन सोल्युशन म्हणजे सॉइल सोल्युशन किंवा विनेगर सोल्युशन याच्यामध्ये इमर्शन करून म्हणजे त्याच्यामध्ये डीप करून ठेवून म्हणजे पिकलिंग प्रोसेसमध्ये आपण जे आपलं फूड आहे त्याला ब्राईन सोल्युशन किंवा विनेगर सोल्युशनमध्ये इमर्स करतो आणि त्याच्यामुळे त्याची जी शेल्फाईफ आहे ती काय होते एक्सटेंड होते किंवा वाढते मित्रांनो आणि ने नेक्स्ट पॉईंट काय अ डिस्टिंगविशिंग कॅरेक्टरस्टिक इज पियट्स ऑफ फोर पॉईंट सिक्स और लोअर म्हणजे पिकलिंगमध्ये आपण काय करतो जो आपला फूडचा पी एच आहे तो फोर पॉईंट सिक्स किंवा त्याच्यापेक्षा पण कमी असतो तुम्हाला मी मागच्याच फर्मेंटेशन प्रिझर्वेशनमध्ये सांगितलं मित्रांनो की पी एच खूप इम्पॉर्टंट फॅक्टर आहे कुठल्या पण मायक्रोफच्या ग्रोथ होण्यासाठी तर फोर पॉईंट सिक्स किंवा त्याच्यापेक्षा जर लोअर पी एच असला तर जे मायक्रोवियल ग्रोथ आहे ती खूप कमी होते मित्रांनो आणि त्याच्यामुळे जे आपलं फूडचं स्पॉइलेज होणार आहे ते होणार नाही आणि आपली जी फूडची फूडची लाइफ आहे ती काय होते एक्सटेंड होते किंवा वाढते मित्रांनो तर पिकलिंग नेक्स्ट पॉईंट आहे पिकलिंग मे ऑल्सो इम्प्रूव द न्यूट्रिशनल व्हॅल्यू बराबर पिकलिंगमुळे काय होतं मित्रांनो आपली जी फूडची न्यूट्रिशनल व्हॅल्यू आहे ती पण काय होते वाढते आणि फूड काय होतं मोर न्यूट्रिशियस होऊन जातं आणि याचे एक्झाम्पल आहेत की पिकलिंग आपण कुठल्या कुठल्या टाईपना करतो मित्रांनो बेसिकली दोनच टाईप आहेत एक तर सॉल्ट पिकलिंग ज्याच्यामध्ये आपण सॉल्ट सोल्युशन यूज करतो पिकलिंग म्हणजे पिकल बनवण्यासाठी आणि दुसरा आहे विनेगर पिकलिंग ज्याच्यामध्ये आपण विनेगरचा यूज करतो पिकल बनवण्यासाठी ह्या दोन टेक्निक्स आहे किंवा दोन मेथड्स आहे पिकलिंग मेथडमध्ये ज्याच्यामध्ये आपण पिकलिंग करतो फूड मटेरियलची आणि त्याची शेल्फ लाईफ वाढवतो मित्रांनो नेक्स्ट आणि लास्ट मेथड आहे मित्रांनो आपली प्रिझर्वेशन ऑफ आप फूडची जी आहे प्रिझर्वेशन बाय हर्डल टेक्नॉलॉजी म्हणजे हर्डल टेक्नॉलॉजी आपण काय ते बघणार आहेत मित्रांनो तर सगळ्यात पहिले पॉईंट बघा हर्डल टेक्नॉलॉजी वॉज डेव्हलप सेवरल इयर ॲगो ॲज अ न्यू कन्सेप्ट फॉर प्रोडक्शन ऑफ सेफ स्टेबल न्यूट्रिशियस टेस्टी अँड इकॉनॉमिकल फूड म्हणजे हर्टे हर्डल जी टेक्नॉलॉजी आहे ती रिसेंटली डेव्हलप झालेली आहे न्यू कन्सेप्ट आहे मित्रांनो ज्याच्यामध्ये आपण सेफ स्टेबल न्यूट्रिशियस टेस्टी आणि इकॉनॉमिकली म्हणजे लो कॉस्ट फूडचं प्रोडक्शन करतो मित्रांनो याच्यामध्ये आपण काय करतो तर नेक्स्ट पॉईंट तो येतो आपण बघूया इट ॲडवोकेट्स यूज ऑफ कॉम्बिनेशन ऑफ डिफरंट प्रिझर्वेशन फॅक्टर्स ऑर टेक्निक्स इन ऑर्डर टू मल्टी टार्गेट मल्टी बट रिलायबर प्रिझर्वेशन इफेक्ट म्हणजे ज्याच्यामध्ये आपण काय करतो ज्या वरच्या टेक्निक्स बघितल्यात त्या दोन किंवा त्याच्यापेक्षा जास्त टेक्निक्स एक साथ यूज करून आपण फुडचं जे सेल्फ लाईफ आहे किंवा ज्याची जी मायक्रोबेल्स फॉलेज आहे ते थांबवतो इट्स एक्झाम्पल द्यायचं म्हटल्यावर मी तुम्हाला सांगू शकतो मित्रांनो जर आपलं रेडी टू ड्रिंक येते बघा कुठलं पण आर टी एस जे तुम्ही ड्रिंक करता त्याच्यामध्ये खूप टेक्निक्स यूज होतात फॉर एक्झाम्पल त्याला सगळ्यात पहिले पाश्चुराईज केलं जातं नंतर त्याच्यात केमिकल प्रिझर्वेटिव्हज टाकल्या जातात ही झाली दुसरी स्टेप तिसरी त्याला अनॅरोबिक म्हणजे एअरटाईट पॅकिंग केलं जातं हे झालं तिसरी आणि चौथी त्याला आपण चिलिंगमध्ये ठेवतो हो कधी पण तुम्ही जे आय टी एस पिता मित्रांनो ते नेहमी फ्रीजमधूनच काढून पिता ना कारण की ती पण एक टेक्निक आहे तर अशा दोनपेक्षा जास्त टेक्निक जर आपण एखाद्या फूडला प्रिझर्वेशन करण्यासाठी यूज करतो तर अशा टेक्निकला आपण काय म्हणतो मित्रांनो हडल टेक्नॉलॉजी म्हणतो मित्रांनो होपस सो तुमच्या सर्वांना कळालं असेल मित्रांनो की फूड प्रिझर्वेशन काय आहे आणि कुठल्या कुठल्या मेथड्स आपण यूज करू शकतो फूडचं प्रिझर्वेशन करण्यासाठी तर खूप इम्पॉर्टंट टॉपिक आहे मित्रांनो ॲज अ स्टुडंट किंवा ॲज अ फूड टेक्नॉलॉजिस्ट किंवा फूड प्रोफेशनल तुमच्या सर्वांना माहिती असायला हवं की फूड प्रिझर्वेशनच्या कुठल्या कुठल्या मेथड्स आहेत जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल मित्रांनो तर याला लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया लवकरच नव्या एका व्हिडिओसोबत तोपर्यंत करण मुगल साइनिंग ऑफ जय हिंद जय जह महाराष्ट्र